आजच्या या कार्यक्रमाला आशुतोषनी माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना निमंत्रित केलं होतं, पण औरंगाबाद येथे नुकतेच नियुक्त झालेले राज्यपाल माननीय हरिभाऊ बागडे नाना यांच्या कार्यक्रमाला त्यांनी अगोदर वेळ दिली असल्यामुळे तो कार्यक्रम एकाच वेळेस आला. आणि आम्हाला तशी सवय असते की कार्यक्रम जर 9 टाइम दिलाय तर 11 सहसा सुरू होतो, पण नंतर आम्हाला लक्षात आलं की हा कार्यक्रम अजितदादांचा आहे आणि म्हणून ते इतक्या लवकर लँडही झाले आणि इतक्या लवकर पोहोचले पण. तर जसं महाराष्ट्राला दादांच्या वेळेची अनुभूती आली तशी आज मलाही आली, म्हणून मला यायला थोडा उशीर झाला. पण अधिक मी काय बोलणार नाही, काही जरी वाक्य काढलं तर त्याचा राजकीय अर्थ काढला जातो. माननीय काळेसाहेबांचं योगदान या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या अनेक प्रश्नांवर फार मोठं राहिलेलं आहे आणि म्हणून जास्त याच्यावर वाच्यता न करता मी आमच्या समस्त विखे पाटील परिवाराच्या वतीने माननीय काळेसाहेबांना या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये देखील माजी आमदार अशोकराव काळेसाहेबांच्या 71व्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मला आशुतोषने आग्रहपूर्वक बोलवलं. आपण सगळेजण वेळेमध्ये उपस्थित राहिला आणि मला तरी तुम्हाला 10 कार्यक्रम दिला होता. मी तर पुण्यामध्ये परवा एका पुलाचं उद्घाटन घेतलं, 7 घेतलं, झेंडावंदन होतो त्याच दिवशी. पण लोकांना आपण चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न केला तर चांगल्या सवयी लागू शकतात सुजय, हे आपण लक्षात घ्यावं. अशा प्रकारची सूचना या नवीन पिढीला देखील करतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, खरोखरच काळे परिवारावर कोपरगावकरांनी अतोनात प्रेम केलं, काळे शंकरराव काळेसाहेबांच्यावर केलं, अशोकरावजींच्यावर केलं, आशुतोषवर केलं.